आमदारकीचे बॅनर लागतात, 5-6 जणांचे बॅनर लागतात. तुम्ही कसं पाहता किंवा तुमचं आहे का एखादं बॅनर? त्यांना शुभेच्छा त्या सगळ्या लोकांना. मला माझी ताकद माहिती आहे. दोन 2016 नगरपालिका निवडणुकीमध्ये 1465 मत आम्हाला उघड पडली होती. म्हणजे आमचा तो पोर परफॉर्मन्स होता, चांगला परफॉर्मन्स नव्हता. 1500 आसपास आम्हाला मत पडली होती. निमगाव निमसागर गणामध्ये गटामध्ये जेडपीच्या आणि लासोने संसर गटामध्ये 900 आसपास मतं पडली होती. म्हणजे निमगाव निमसागर मध्ये 900 आसपास मतं, लासोरणे संसद गटामध्ये 900 आसपास मतं पडली होती. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार पडले होते जेडपीचे आमच्या उमेदवारीमुळे. इतर ठिकाणी आम्हाला उमेदवार मिळाले नाहीत. तसं मी ज्या गटामध्ये राहतो काठीवाडापुरी, तिथं 2-3 हजार मतं त्या काळामध्ये आम्ही घेऊ शकलो असतो, परंतु त्यावेळेस आम्हाला तिथं उमेदवार मिळाला नाही. पोटल तालुक्याची गोळाबेरीज केली, तर त्या काळामध्ये आम्हाला 10-12 हजार मतं पडली असती. म्हणजे नगरपालिका शहर धरून म्हणजे आमची ताकद त्या काळामध्ये 10-12 हजार मताची होती. आता जास्तीत जास्त ते रिटर्न केलं असेल आम्ही तेवढं, किंवा 15 हजारापर्यंत आम्ही की जाऊ शकतो स्वबळावरती. बर, त्यामुळं काय होणार आहे? उमेदवार कुठला तरी पडेल, कोणाला तरी सुपारी घेऊन पाडायचं किंवा निवडून आणायचं, ह्याच्यापेक्षा आमची ऑलरेडी एक भूमिका आहे. विचारधारेवर काम करायचं. पवारसाहेब जो उमेदवार देतील विधानसभेला त्याच काम करायचं आणि त्याला निवडून आणायचं. आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेला जी काही आमचे बर्णेमोरवर चर्चा झाली होती ती काही आता महाविकासाकडेच नाहीत, किंवा ती काही शिवफुले शिव आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर नाहीत, ते आता भाजपबरोबर आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर अलायन्स करू शकत नाही. झालं गेला तो विषय संपला. पण जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला आमचे उमेदवार असतील, मित्रपक्ष म्हणून बी असतील, किंवा विचारधारा जी मिळती जुळती विचारधारा आहे पवार साहेबांच्या पक्षाची ना आमची, तर त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर आमची फ्लेक्स बोर्ड लावायची आणि जाहिरात करायची किंवा उमेदवार उभा करायचा आमची तेवढी ताकद नाही. त्याच्यामुळं तो काय आमचा विषय येत नाही. ज्यांनी लावलेत त्यांच्याबद्दल काय सांगतो? त्यांना शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना. ज्यांनी ज्यांनी लावलेत त्यांनी निवडणुकीला उभं राहावं, लोक ठरवतील कोण निवडून आणायचं त्यांना.